भाजपाची राज्यामधली दुसरी यादी ही जाहीर झालेली आहे. राम सातपुतेंना सोलापुरातून उमेदवारी जाहीर झालेली आहे. भंडारा गोंदियातून सुनील मेंढेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे. गडचिरोलीमधून अशोक नेते यांना भाजपकडून लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय. सोलापूरमध्ये जय सिद्धेश्वर स्वामींच्या ऐवजी राम सातपुतेंना तिकीट देण्यात आलेलं आहे. तर या दुसऱ्या यादीमध्ये कोणाकोणाची नावं आहेत, तर राम सातपुते सोलापूर, भंडारा गोंदियामधून सुनील मेंढे, गडचिरोलीमधून अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपची राज्यामध्ये दुसरी यादी जाहीर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता या तिघांना संधी मिळालेली आहे. मी पार्टीच्या सर्व नेत्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी, देशाचे यशस्वी गृहमंत्री माननीय अमितजी शहासाहेब, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी, भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि महायुतीच्या सर्व नेत्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. एक सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी सोलापूर लोकसभेची उमेदवारी देऊन हा कार्यकर्त्याचा सन्मान जो पक्षाने केलेला आहे, याबद्दल मी पक्षाचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. मला दुसऱ्यांदा या लोकसभेचं नेतृत्व करायची संधी मला मिळालेली आहे आणि मी विशेषतः आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमितभाई शहा, आदरणीय जे पी नड्डाजी, आदरणीय नितीनजी गडकरी या सर्व वरिष्ठ नेत्यांचं मी खूप खूप आभार मानीन आणि जनतेचा आभार मानीन की त्यांनी सगळ्यांनी मला सहकार्य केलं गेल्या 5 वर्षात आणि मला परत एकदा ही सेवेची संधी मिळणार आहे. मला विश्वास आहे येणारी निवडणूकसुद्धा आम्ही मोठ्या फरकाने जिंकू. मला पक्षाने परत त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचं आणि विशेष म्हणजे या देशाचे लाडके आदरणीय नरेंद्र मोदी यांचं, देवेंद्रजी फडणवीस यांचं, तसेच राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार या सर्वांचे मनापासून आभार मानतो, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो.